भाजीला काय बनवायचं असा जर प्रश्न पडला असेल तर झटपट बनवा सातारा स्पेशल महाद्या। नमस्कार, धनश्रीज रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत सातारा स्पेशल महाद्या। एकदम झटपट तयार होणारा हा सातारा स्पेशल महाद्या आहे, चवीला तर अप्रतिम लागतो। तर चला बनवूयात सातारा स्पेशल महाद्या। त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। आता त्याच्यामध्ये एक वाटी शेंगदाणा टाकून घेऊयात। हे शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना मीडियम फ्लेमवरती आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात आणि खमंग भाजले जातात। वास देखील खूप छान येतो आणि चवीला तर अप्रतिम लागतात। आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत, वास देखील खमंग येत आहे। आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। शेंगदाणे आता थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करताना ते ओबडधोबड बारीक करून घ्यायचे आहेत, त्याची पूड बनवायची नाही। मिक्सरला आपण शेंगदाणे फिरून घेतलेले आहे, त्याचा जाडसर असा कूट बनवून घेतलेला आहे, त्याची जास्त बारीक पावडर बनवायची नाही। तुम्ही बघू शकता आपण ओबडधोबड शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल सोडून घेऊयात। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी टाकून घेऊयात। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकून घेऊयात। जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये 2 बारीक चिरून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत। हा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा तेलामध्ये आपण 2 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट टाकून घेऊयात। ही आले लसूण पेस्ट कांद्यामध्ये व तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आहे, म्हणजे फोडणी व्यवस्थित बसते। हलकासा ब्राउन कलर येईपर्यंत आपण हा कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। कांदा आता व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा धनेपूड टाकून घेऊयात आणि 2 चमचे लाल तिखट टाकून घेऊयात। लाल तिखट हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। आता हे सर्व मसाले या कांद्यामध्ये व्यवस्थित परतवून घेऊयात। मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे। आता हा शेंगदाण्याचा कूट या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे मसाला हा शेंगदाण्याच्या कूटामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि महाद्याला चव अप्रतिम लागते। आता या मसाल्यांमध्ये शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊयात। साधारणतः 1/2 वाटी मी या ठिकाणी पाणी वापरत आहे। मसाला या शेंगदाण्याच्या कुटांमध्ये व्यवस्थित मिक्स होईल इतपतच मी या ठिकाणी पाणी वापरत आहे। पाणी कमी वापरल्यामुळे महाद्या हा जास्त दिवस टिकतो। प्रवासाला देखील तुम्ही हा महाद्या नेऊ शकता, आरामशीर हा महाद्या जास्त दिवस टिकतो, तो अजिबात खराब होत नाही किंवा वास देखील येत नाही। आता साधारणतः 2 ते 3 मिनिट हा महाद्या आपण परतवून घेऊयात। तुम्हाला जर पातळ महाद्या बनवायचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी ओतून घेऊ शकता आणि साधारणतः 5 मिनिट ही भाजी शिजवून घेऊ शकता। या ठिकाणी मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त भाजी शिजवण्याची गरज नाही। साधारणतः 2 ते 3 मिनिट ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे। त्याच्यातलं जोपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपण हा महाद्या परतवून घ्यायचा आहे। आता त्याच्यावरती आपण थोडीशी कोथिंबीर गार्निश करून घेऊयात। महाद्यामध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे महाद्याला चव अप्रतिम लागते आणि तुम्ही 1 भाकरीऐवजी 2 भाकरी तर नक्कीच खाल, असा हा महाद्या तयार होतो। ऑलरेडी आपण सर्व मसाले भाजून घेतलेले असतात, त्याच्यामुळे जास्त वेळ ही भाजी परतण्याची गरज नाही। महाद्या जास्त वेळ परतण्याची गरज नाही। वास देखील या महाद्याचा खूप छान येत आहे। एकदम टेस्टी असा महाद्या तयार झालेला आहे। याच्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता हा महाद्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात।
सातारा स्पेशल महाद्या तयार झालेला आहे, वास देखील खूप छान येत आहे। तुम्हाला जर झटपट भाजी बनवायची असेल तर तुम्ही हा सातारा स्पेशल महाद्या जरूर ट्राय करा। चवीला तो अप्रतिम लागतो आणि खायला देखील तो खूप पौष्टिक असतो। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।